दुसरीकडे आमदार सदाश सरवणकर यांनी रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. मुलाला पुढे आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना घरात ठेवलं हे आईनं मुलासाठी केलेलं प्लॅनिंग आहे असा गंभीर आरोप सदाश सरवणकर यांनी मातोश्रीवर केलाय. शिवसेनेत ज्यांचा नावलौकिक होत होता त्यांच्याविरुद्ध डाव रचले जात होते आणि बाजूला काढलं जात होतं असाही आरोप सरवणकरांनी केलाय. जे दिसतंय मुलं पण अतिशय कपटी. मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रीनं केलेला एक अट्टहास म्हणजे जे उद्धव साहेबांना 2.5 वर्ष घरात कोविड होतं, त्याला घरात सोडून ठेवायचं, मुलाला थोडं पुढे आणायचं आणि मग त्याला मुख्यमंत्री बनवायचं, हे त्याच्या मागचं आईचं असलेलं प्लॅनिंग आहे. सदा सरवणकर सारख्या लोकांच्या बद्दल आणि त्यांच्या एकूण बौद्धिक क्षमतेबद्दल आपण अपार करुणा व्यक्त करावी. आणि म्हणजे आत्ता त्यांचं वय कदाचित 50-60 असेलही, परंतु ज्यांचा मेंदू अजूनही एक साधारणतः 5-7 वर्षांच्या मुलांसारखा काम करतो, त्यांच्या मेंदूची वाढ व्हावी एवढंच आपण यात बोलू.